सब्सक्राइब कीजिए हमारे यूट्यूब चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। काल पंढरपूर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश 2 श्री चकोर श्री कृष्ण बावीसकर साहेब यांनी पीडित मुलीला एका आरोपीने, जिच्या आरोपीचं नाव सोमनाथ शिंदे, त्यांना पळवून नेऊन तिचा विनयभंग केला। या प्रकरणी 363, 366, 354 तसेच 341 या कलमाकरता दोषी धरून, 366 करता दोषी धरून 6 वर्ष शिक्षा, 363 करता 3 वर्ष शिक्षा आणि बाललैंगिक अत्याचार कलम 8 करता 3 वर्ष शिक्षा आणि 15,500 रुपयाचा दंड हा दिलेला आहे। त्या दंडापैकी 10,000 रुपये जी दंडाची रक्कम आहे ती पीडित मुलीला देण्याचा आदेश केलेला आहे। यात अशी हकीकत होती की यातील पीडित मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत 26 जानेवारी 2014 झेंडावंदन संपल्यानंतर घरी चाललेली होती आणि त्यामध्ये या आरोपी सोमनाथ यानं वाटेतून तिला मोटरसायकलीवरून अडवलं आणि तिला उचलून घेऊन तो शेतात गेला आणि त्याप्रमाणे तिचा विनयभंग केला आणि तिनं आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूला असलेले साक्षीदार पळत आलेले होते आणि त्याप्रमाणे या आरोपींना सदर ठिकाणी या साक्षीदारांनी प्रत्यक्ष तिथं पाहिलेलं होतं आणि त्याप्रमाणे सरकार पक्षातर्फे 11 साक्षीदारांची साक्ष यात नोंदवण्यात आलेली होती। यामध्ये पीडित मुलीची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली, यामध्ये डॉक्टर गवळी यांची साक्ष ठरली, तसेच तपासणी अधिकारी आरबी मस्के यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली। त्याप्रमाणे एकंदरीत झालेल्या पुराव्याप्रमाणे आरोपीला वरील कलमाकरता दोषी धरून वरीलप्रमाणे शिक्षा सुनावलेली आहे। कोणत्या न्यायाधीशांनी? 22 श्री चकोर श्रीकृष्ण 22 साहेब।